नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ही जी अपडेट आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदा औरंगाबाद याबाबतची तर हे अपडेट काय आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर एस आर पी एफ गट क्रमांक चौदा औरंगाबादमध्ये भोजनसेवकचे सहा जागा होत्या आणि सफाईगारच्या पाच जागा होत्या तर सफाईगार आणि भोजनसेवक दोन्ही पदांची व्यवस्था चाचणी झालेली आहे भोजनसेवक आणि सफाईगारचे तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि तुम्हाला या यादीमध्ये काही आक्षेप असेल तर तुम्ही सहा समादेशक अपिलीय अधिकारी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक चौदा भाराप औरंगाबाद यांच्याकडे चौदा मार्च रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत लेखी आक्षेप नोंद करावी तर मित्रांनो आपण जी आता यादी पाहणार आहोत प्रतीक्षा यादी आणि निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची तुम्हाला जर त्यामध्ये काही आक्षेप असेल तर तुम्ही चौदा मार्चपर्यंत सायंकाळी चार वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकता दिलेल्या पत्त्यावर जाऊन आक्षेप नोंदवायचा तुम्हाला लेखी स्वरूपाचा टिप्पा नमूद उमेदवाराने आवेदन अर्ज तसेच इतर कागदपत्रेमध्ये त्रुटी आढळल्यास त्याच भरती प्रक्रियाच कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येईल म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळल्यास तुमची भरती प्रक्रिया रद्द केल्या जाईल म्हणजे तुमचं नाव त्या ठिकाणी काढल्या जाईल तर आता आपण पाहू भोजनसेवकची तात्पुरती निवळ यादी आणि प्रतीक्षा आधी तर पहा भोजनसेवक तात्पुरती निवड यादी तर प्र प्रवर्ग एस सी प्रवर्ग तर निवड झालेल्या उमेदवाराचं नाव आहे रमेश श्यामला गायकवाड चेस क्रमांक आहे झिरो सातशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही यामध्ये पाहू शकता भोजनसेवक एस सी कॅटेगरीमधून या विद्यार्थी निवड झालेली आहे तात्पुर्या स्वरूपाचीच आहे पंच्याऐंशी मार्क्स याला मिळालेले होते नंतर आहे एस सी प्रवर्गाची प्रतीक्षा यादी नावपा प्रशांत तातेरा बोराडे अविनाश रमेश वाघमारे सचिन मुकुदा मगरे या तीन विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेले आहे एस सी प्रवर्गामधून नंतरचा प्रवर्ग आहे एस टी पास टी प्रवर्गात ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे प्र प्रदीप प्रवीण सोनवणे प्रदीप प्रवीण सोनवणे चेस नंबर आहे त्याचा एकशे चौऱ्याऐंशी या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे एस टी प्रवर्गामधून तुम्ही यामध्ये पाहू शकताय एस टी प्रवर्ग प्रतीक्षाआधी पहा गजानन पुरुषोत्तम गेडाम दीपक रामभाऊ चव्हाण सुनील रा सायब्रा सोनवणे या तीन विद्यालयाची नावं आलेली आहे एस टी प्र प्रवर्गामधून प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही यामध्ये पाहू शकता नंतरचा प्रवर्ग जो आहे तो आहे एन टी सी प्रवर्ग तर एन टी सी प्रवर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे चेस क्रमांक एकशे चौवेचाळीस नाव आहे सुमित्रा प्रभाकर पचल लोरे सुमित्रा प्रभाकर पचल लोरे या विद्यार्थ्याची जा निवड झालेली आहे आय एस एन टी सी प्रवर्गामधून भोजनसेवक या पदासाठी आता एन टी सी प्रतीक्षा दिपा राजू फकीरबा गुंगाळ गुंजाळ मनोज मधुकर धनगर सचिन देवीदास देहाळे या तिन्ही विद्यार्थी नावं आलेली आहे प्रतिक्षा आदीमध्ये एनची सीमधून नंतरचा जो प्रवर्ग आहे तो आहे ओबीसी प्रवर्ग तर चेस क्रमांक आहे आठशे तीन नाव आहे ईर्षात रफिक शेख या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ओबीसी प्रवर्गामधून भोजनसेवक या पदासाठी तर पहा मित्रांनो ओबीसी प्रवर्गामधून ज्या विद्यार्थ्यांची नावे प्रतिक्षा आदीमध्ये आलेली आहे विठ्ठल नंगनाथ पवार नवनाथ भाऊसाहेब मांडवळे पवन अशोक नांदरकर या तीन विद्यार्थ्यांची नावं ओ बी सी प्रवर्गामधून प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे नंतरचा प्रवर्ग जो आहे तो आहे ए डब्ल्यू एस ए डब्ल्यू एसमध्ये ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्याचा चेस क्रमांक आहे आठशे अकरा नाव आहे अनिल विठ्ठल पवार डब्ल्यू एस प्रवर्गामधून या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आठशे अकरा चेस नंबर आहे त्यांचं नाव आहे अनिल विठ्ठल पवार तर पहा मित्रांनो डब्ल्यू एस प्रतीक्षे यादी शंकरानंद रवींद्र कुलकर्णी शंकरानंद रवींद्र कुलकर्णी भाऊसाहेब शेकू मोटे सुषमा अशोक पवार या तीन विद्यार्थ्यांची नावं ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून आलेली आहे प्रतीक्षे यादीमध्ये आणि नंतरचा प्रवर्ग जो आता आता उपन उपन आहे तो मॅट तो आहे ओपन प्रवर्ग ओपन कॅटेगरी प्रोव्हिजनल ओपन आहे हा नाव आहे अंकुश रंगनाथ नन्नवरे या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे भोजनसेवक या पदासाठी ओप प्रोव्हिजनल ओपन यामधून गुणवत्तेनुसार खुला प्रवर्ग याची निवड झालेली आहे गुणवत्तेनुसार याचा चेस क्रमांक होता पाचशे नव्याण्णव या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गामधून तर गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गाची उमेदवार यादी पहा प्रतीक्षे यादी नाव आहे विठ्ठल जगन्नाथ पवार नवनाथ भाऊसाहेब मांडुळे प्रशांत तातेरा बोराडे या ती तीन विद्यार्थ्यांची नाव आलेली आहे गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गामधून ही प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेले आहे विद्यार्थ्याचे तर आता आपण संपूर्ण प्रतीक्षा आणि निवड यादी पाहिलेली आहे तात्पुरत्या स्वरूपाची भोजनसेवक या पदाची तर आता जी आपण यादी आहोत लावते सफाईगार पदाची तर पहा मित्रांनो गुणवत्तेनुसार खुल्या प्रभागातील उमेदवाराची तात्पुरती निवड यादी गुणवत्तेनुसार यादी लावलेली आहे ही निवड यादी आहे सफागर या पदाची गुणवत्तेनुसार चेस क्रमांक आहे आठशे सदोतीस नाव आहे ऋषी न... निवड झाले उमेदवाराचं नाव आहे ऋषिके दत्तात्रय चव्हाण न... नंत नंतर चेस क्रमांक ब्याऐंशी नाव आहे माया मनोहर खडशे नंतर चेस क्रमांक एकशे बावीस नाव आहे कविता कडाची ढवळे नंतर चेस क्रमांक एकोणनव्वद नाव आहे अण्णा तुकाराम फुके चेस क्रमांक आहे चारशे थे तेहत्तीस नाव आहे भावराव देवी देवीसिंग आळे या या पाच विद्यार्थ्यांची नावं आलेली आहे सफाईगार या पदासाठी निवड यादीमध्ये तात्पुरती निवड यादी आहे मित्रांनो त्याला मिळालेले मार्क्स तुम्ही यामध्ये पाहू शकता कोणत्या इव्हेंटमध्ये मार्क्स मिळाले मार्क नाही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे खुल्या प्रवर्गामधून प्रोविजनल यादी आहे मित्र तर ही जी तात्पुरती निवड यादी लावलेली आहे मित्रांनो ही लावलेली आहे गुणवत्तेनुसार ठीक आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता किती मार्क्स मिळालेले आहे आणि ज्या विद्यार्थीची निवड झालेली आहे त्यांची नावं आणि चेस नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्याची नावं आलेली आहे प्रतिक्षा यादीमध्ये गुणवत्तेनुसार नाव संग्राम भानुदास देशमुख निलेश विलास सद्भावे चंदा देवीदास गावडे पूजा कैलास गायकवाड पूजा कैलास दुधे संगीता प्रकाश ससाने संतोष नामदेव आहेर जयलाल मोतीलाल घुनस गुंस, घुंसिके सायमा भुयम्मा वानखडे सुनील रामचंद्र चव्हा या विद्यार्थ्याची नावं आहे प्रतीक्षा यादीमध्ये गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गामधून ठीक आहे संपूर्ण तुम्ही यादी पाहू शकता कोणाला का कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क्स मिळाले संपूर्ण यादी यामध्ये दिलेली आहे संपूर्ण आम्ही यामध्ये दिलेलं आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता तर मित्रांनो आता आपण भोजनसेवक आणि या दोन्ही पदांचे तात्पुरती निवड आधी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी पाहिलेली आहे तुम्हाला जर या यादीमध्ये काही आक्षेप वाटत असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवू शकता पता आहे सा समाधेक्षक अपिलीय अधिकारी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक चौदा बारा औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला आक्षेप प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन नोंदवावा लागेल ठीक आहे चौदा मार्च सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचे आक्षेप प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी नोंदवू शकता मित्रांनो आपण एस आर पी एफ गट क्रमांक चौदा औरंगाबाद याची दोन्ही यादी पाहिलेली आहे भोजनसेवक आणि सफाईगारची ही संपूर्ण यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर साईड दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण यादी पाहू शकता किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण यादीची डी एफ मिळू जाईल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ जर आलो तो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद